जुन्नर तालुक्यातील पायथ्यापासून 3000 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका चढून सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना दिली. जीवधन किल्ल्यासमोर हा वानरलिंग सुळका आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांची आरती केल्यानंतर तंत्रशुद्ध पद्धतीनं दोरखंड बांधत अनुभवी गिर्यारोहकांनी 3 तासात 480 फुटांचा सुळका सर करत कळस गाठला. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरनं या मोहिमेचं ड्रोन कॅमेऱ्यात शूट केलंय. शिवजयंतीनिमित्त महाडच्या चोचिंदे येथील मॉडर्न हायस्कूलच्या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी शिवपराक्रम गाथा सादर केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या कार्यक्रमात स्वराज्याची शपथ, अफजल खान वध, पावनखिंडीचा लढा, तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा असे विविध प्रसंग नाट्यरूपात सादर करण्यात आले. शाळेतील 150 विद्यार्थी यात सहभागी झाले. अलिबागमध्ये मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्तानं शाही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोल ताशांच्या गजरात मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. या मिरवणुकीत पारंपरिक वेशात महिला तसंच लहान मुलं मोठ्या उत्साहात सहभागी झाली. श्रीराम मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता झाली. रायगडमधील तळा शहरात रंगीत खड्यांनी शिवरायांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. गोपीनाथ महादेव वेदक महाविद्यालयाच्या पटांगणावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी 30 फूट ही प्रतिमा बनवली. कलाकृती साकारण्यासाठी 2 ब्रास, खडी, चुना यासह विविध रंगांचा वापर करण्यात आला. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये हिंदू मुस्लिम समाजानं एकत्र येत शिवजयंती साजरी केली. रायगडावरून आणलेली माती आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिकात्मक पादुका पालखीत ठेवून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर शृंगार तळी बाजारपेठ ते गोपाळगड अशी सुमारे 25 किलोमीटर मोठी मिरवणूक काढण्यात आली. गोपाळगडावरती मिरवणूक गेल्यानंतर शिवाजी महाराजांची जीवनगाथा सांगण्यात आली. शिवजयंतीचं औचित्य साधून अंबरनाथमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि रोटरी स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं शाळेच्या सभागृहात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. नवी मुंबईतील निलेश सकट यांनी देशभरातून संकलित केलेली 350 हून अधिक शस्त्र या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यात तलवारी, भाले, कट्यार, कुकरी, तोफा, तोफगोळे, चिलखत अशा शस्त्रास्त्रांचा समावेश आहे. जीवधन किल्ल्यासमोर असलेला 480 फूट उंचीचा वानरलिंगी सुळका फक्त 3 तासात सर करून महाराजांना अनोखी मानवंदना वाहण्यात आली. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचरच्या कल्याणमधील गिर्यारोहकांनी इथं पोहोचल्यानंतर महाराजांची आरती करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोषही केला. मुंबईतही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी शिवाजी पार्कात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शिवजयंतीनिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. हिंदू महासभेच्या वतीनं कसबा गणपतीपासून कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढण्यात आली. या रॅलीत घोड्यावर बाल शिवाजी आणि राजमाता जिजाऊ विराजमान झाले होते. पारंपरिक वेशभूषेत महिला मोठ्या संख्येनं यात सहभागी झाल्या. पुण्यातील वारजे परिसरात 2 चिमुकल्यांनी घरात शिवजयंती साजरी केली. रुद्र माजिरे आणि काव्या माजिरे गेल्या 3 वर्षापासून घरात महाराजांचा दुग्धाभिषेक करतात. महाराजांचा आदर्श आणि महाराजांबद्दल प्रेम या दोघांमध्ये व्हिडिओ पाहिल्यावर दिसून येतं. दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. प्रतापगडावर भवानी मातेची आज सकाळी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली.
भगव्या ध्वजाचं ध्वजारोहण करून मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा पार पडली। यानंतर महाराजांच्या मूर्तीची पालखी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त गडावरती हजर होते। पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला महाराजांच्या वंशजांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी शिवप्रेमींनी पोवई नाक्यावर पहाटेपासूनच मोठी गर्दी केली। नऊवारी साडी नेसून डोक्यावर फेटा परिधान करून शिवजयंती साजरी करताना युवतींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला। साताऱ्यात सैदापूर गावातील एका कुटुंबाने हुबेहूब किल्ल्यासारखं घर बांधलंय। दोन गुंठे जागेत चिरा दगडांचा वापर करून तटबंदी आणि मोठे बुरुज घराभोवती बांधण्यात आलेत। या घराला शिवालय असं नाव देण्यात आलंय। शिवभक्त असणाऱ्या विठ्ठल पवार यांनी आपल्या मुलीच्या हट्टापायी हे किल्ल्यासारखं घर बांधलं असून आता हे घर पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे। कोल्हापूरच्या नर्सरी बागेत आज शिवजन्म सोहळा पार पडला। यावेळी छत्रपती घराण्यातील मालोजीराजे छत्रपती यांनी पाळणा गायला। श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं। पारंपरिक पद्धतीत बैलगाडी पालखी असा हा शाही लवाजम्यासह सोहळा पार पडला। कोल्हापुरातील टाउन हॉल इथल्या नर्सरी बाग इथं असणाऱ्या शिवमंदिरातही छत्रपती घराण्यातर्फे शिवजयंती साजरी केली गेली। शाही लवाजमा आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी झाली। छत्रपती घराण्याच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही शिवजयंती झाली। टाउन हॉल परिसरामध्ये असणारं हे शिवमंदिर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी स्वतः उभारलं होतं, त्यामुळे या मंदिरात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला मोठं महत्त्व आहे। अकलूजमध्ये विजय चौकात मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा साजरा झाला। रात्री 12 वाजता महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला। सिंहासनावरती विराजमान झालेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। विद्युत रोषणाईसह उत्साहात हा सोहळा पार पडला। तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरात शिवजयंतीनिमित्त विशेष पूजा मांडण्यात आली। आई तुळजाभवानीनं शिवरायांना तलवार दिल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे दरवर्षी मंदिरात पूजा मांडण्यात येते। ही पूजा पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली। अहमदनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली। पालिका आणि सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीनं ही स्पर्धा पार पडली। अहमदनगर ते औरंगाबाद रोडवरील वडाळा अशी 80 किलोमीटरची ही स्पर्धा होती। या स्पर्धेसाठी 200 सायकल चालकांनी सहभाग नोंदवला। छत्रपती शिवाजी महाराजांचं विश्वविक्रमी जगातील सर्वात मोठे 11,500 स्क्वेअर फूट आकाराचं तैलचित्र लातूर जिल्ह्यातील निलंग्यात साकारण्यात आलंय। हे तैलचित्र पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येनं गर्दी करतायत। छत्रपती शिवरायांचे 11,500 स्क्वेअर फुटांचं तैलचित्र हे लातूरातील कलाकार मंगेश निपाणीकर यांनी साकारलं असून त्यासाठी 16 दिवस लागलेत। यासाठी 450 लिटर रंगाचा वापर करण्यात आला। हिंगोलीत आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। ढोल ताशाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशे लेझिम पथकांनी परिसर दुमदुमून गेला। या मिरवणुकीत मुस्लिम बांधव स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले, तर अनेकांनी शिवजयंतीनिमित्तानं रक्तदानही केलं।
वसमत शहरात शिवरायांच्या पुतळ्याचं जोरदार लोकार्पण करण्यात आलं. यावेळी पुतळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ढोलताशांच्या गजरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला. शिवजयंतीनिमित्त हिंगोली शिवसप्ताह साजरा करण्यात येतो. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हिंगोली शहरातील शिवरायांचा पुतळा आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा परिसर उजळून निघाला. या विद्युत रोषणाईची विलोभनीय दृश्य छायाचित्रकार राम सोळंके यांनी ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित केली आहे. तिकडे परभणीत ज्योतिर्गमया इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात शिवरायांची भव्य रांगोळी काढण्यात आलेली आहे. तब्बल 14,392 स्क्वेअर फुटाच्या भव्य रांगोळीतून शिवरायांची प्रतिकृती साकारली गेली आहे. ही रांगोळी काढायला तब्बल 72 तास लागले आणि 28 क्विंटल एवढी रांगोळी लागलेली आहे. स्वराज्य आर्ट्सच्या कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे.